पोलिसांना जनावरे चोरणाऱ्या चोरांचा छडा लावण्यात यश। 7 जनावरे चोरणारे 3 संशयित आरोपींना अटक केली, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून या 3 आरोपीच्या माध्यमातून आणखीन जनावरे चोरीच्या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता असल्याचे कुरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी सांगितले। तर पाहूया हा रिपोर्ट। कुरळ पोलीस ठाणे हद्दीतून तांदुवाडी हायवेवरून 3 संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले होते। सदरच्या संशयित आरोपींपैकी एक जो आहे समीर दरवेसी राहणार अंगिरगे तालुका सांगोला आहे, त्याच्यावर यापूर्वी जनावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने कुरळ पोलीस ठाणेकडील जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा त्याच्याकडे तपास केला। त्याने कुरळ पोलीस ठाण्याच्या परिसरातून सुद्धा यापूर्वी जनावर चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्या राहते घरातून आपण एकूण 3-2 म्हशी 1 रेडी इत्यादी ताब्यात घेतले। तसेच त्याने त्याचा मित्र कर्नाटक येथील कुंडलगावचा त्याच्याकडे आपण एकूण 4 गाई या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत। सदरची जनावरं ही या कुरळ पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या फिर्यादींना बोलून व्हेरीफाय करण्यात आली। फिर्यादींनी सदरची जनावरे ओळखली आणि ती जनावरे त्यांचीच असल्याचे सांगितले। त्यावरून त्यांच्याकडून त्यांना सदरची जनावरे कायदेशीररित्या परत करण्यात आलेली आहेत। शेतकऱ्यांना सुद्धा आपापल्या जनावरांची काळजी घेणे, शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांच्या गोठ्याची सुरक्षितता बाळगणे हे सुद्धा आवश्यक आहे। इतर कुणाची जनावरे इतर परिसरातून गेली असेल तर त्यांनी त्या त्या पोलीस स्टेशनला त्यांची संपर्क साधून कुरळ पोलीस स्टेशनला जनावर चोरी आरोपी पकडलेले आहेत याची माहिती देऊन त्यांची जनावरांबाबत तपास करण्यास विनंती करावी ही माझी सर्वांना विनंती राहील। जय हिंद।